पितरदेवताय नमः। ओम श्री गणेश देवताय नमः। ओम श्री कुलदेवताय नमः। ओम श्री गुरुदेवताय नमः। ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः। शिवशरणार्थ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे। माझ्या धर्म कर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, पंचांग उद्याचे मी आता आपणास सांगत आहे। मित्रांनो, उद्या दिनांक 7 ऑगस्ट 2021, शालिवान शके 1943, संवत्सर प्लव, अयन दक्षिण, ऋतु ग्रीष्म, मास आषाढ, पक्ष कृष्ण, वार शनिवार। नक्षत्र पुनर्वसु सकाळी 8:15 त्यानंतर पुष्य नक्षत्राला सुरुवात होईल। योग सिद्धी योग मध्यरात्री 24:37 त्यानंतर व्यतिपात योगाला सुरुवात होईल। करण विष्टी सकाळी 6:55 शकुनी 19:12 सायंकाळी आणि चतुष्पाद करण दुसऱ्या दिवशी 7:20 असणार आहे। तिथी चतुर्दशी 19:12 सायंकाळी, त्यानंतर अमावस्या तिथीला सुरुवात होईल। मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती 5:30 अशी असणार आहे। चंद्र कर्क राशीत असेल, रवी देखील कर्क राशीत असेल, गुरु कुंभ राशीत असेल, तर शनी मकर राशीत असेल। सूर्योदयास्त मुंबई विभागासाठी मित्रांनो असा आहे, सूर्योदय 6:19, सूर्यास्त सायंकाळी 7:10 असणार आहे। मुहूर्त विभागामध्ये मित्रांनो, कोणत्याही प्रकारचे मुहूर्त या आषाढ मासामध्ये आता नाहीत। साखरपुडा मुहूर्त नाही, दोहाळजेवण मुहूर्त नाही, बारसीम वा नामकरण मुहूर्त नाही, जावळ काढणे मुहूर्त नाही, गृहप्रवेश व्यावहारिक स्वरूपाचा तो देखील मुहूर्त नाही, तसेच उपनयन मुहूर्त नाही, विवाह मुहूर्त नाही, वास्तुशांती मुहूर्त नाही, भूमिपूजन व पायाभरणी मुहूर्त नाही, सर्व देवता मूर्ती प्राण प्रतिष्ठा मुहूर्त नाही। अर्थात कोणत्याही प्रकारचे मुहूर्त या आषाढ मासात आता नाहीत। इतर काही महत्त्वाच्या बाबी अशा आहेत मित्रांनो, पंचांग शुद्धी उद्याचा वर्ज्य दिवस आहे, आजचाही होता। दिन विशेष संत सावतामाळी पुण्यतिथी उद्या असणार आहे, आपण अवश्य या संताचे चरित्र ऐकावे। मित्रांनो, माझा संबंधित व्हिडिओ आपण यासाठी आवर्जून पाहू शकता। अग्नी पृथ्वीवर उद्या नाही मित्रांनो, त्यामुळे विशेष यज्ञ या कर्मकांड आपल्याला करता येणार नाहीत। राहुकाळ सकाळी 9 ते 10:30 असणार आहे। महत्त्वाची कामे यावेळी आपण कृपा करून टाळावीत। इथे शुभम। मित्रांनो, या माझ्या संकल्पाचा व्हिडिओ क्रमांक 278 व 280 मध्ये अमुक शब्दाच्या जागी या पंचांगाच्या आधारे योग्य शब्द आपण भरावे। ते स्वतःच्या नावाचा, गोत्राचा, पूजनीय देवतेचा उल्लेख करावा। तसेच रवी, चंद्र व गुरु या ग्रहांच्या सद्यस्थित राशींचा उल्लेख करावा आणि आपली नित्य व विशेष पूजा संकल्प सोडूनच करावी। कारण संकल्प सोडून केलेले कर्मकांड संबंधित पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहोचते मित्रांनो, आणि शास्त्रमान्य विधिवत पूजा संपन्न होताच पूजेचे फळ पूजाकर्त्यास प्राप्त होते, आपल्या नावे पुण्य हमखास जमा होते मित्रांनो। कारण अशावेळी आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार। धन्यवाद मित्रांनो, पुढील भेटीपर्यंत आपण
आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले मित्र व कुटुंब परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश रहा, आनंदी रहा, प्रसन्न रहा. शिवकल्याणम. हरिओम शिवा महादेवा.